मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है. गणेश विसर्जन और ईद मिलाद मिरौनक पर डॉल्वी की आवाज़ ज़्यादा रखने वालों पर होगी कड़ी कार्रवाई. दरअसल सोलापुर ग्रामीण पुलिस अधीक्षक श्री सरदेश पांडे ने आने वाले गणेश विसर्जन और ईद मिलाद मिरौनक को देखते हुए डीजे डॉल्वी की उच्च स्तर पर आवाज़ न रखने को लेकर बार बार सूचना व जन जागृति लाने के बावजूद डीजे की आवाज़ बढ़ते हुए नजर आते हैं. लेकिन इस बार डीजे की आवाज़ बढ़ाने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी. एक ही दिन में दो त्यौहार आने पर मुस्लिम समुदाय के लोगों ने ईद मिलाद दूसरे दिन करने का फैसला लिया है, जिसका पुलिस प्रशासन स्वागत करती है और मुस्लिम समुदाय का आभार मानती है. सभी लोग अमन और शांति से अपने त्यौहार को मनाएं, पुलिस हरदम आपकी रक्षा के लिए आगे रहेगी. पंचाहत्तर डिसेबल एवढी मर्यादा आहे, ध्वनी मर्यादा ती ठरलेली आहे. तर इंडस्ट्रियल झोन मध्ये पंचाहत्तर ते डिसेबल, रेसिडेन्शियल झोन मधली जी 45 ते 55 डिसेबल. आता ही जी मर्यादा आहे, ज्या मर्यादेचं पालन हे करणं आवश्यक आहे. पण आमचा अनुभव असा आहे की मंडळ जे आहे ते या मर्यादांचं पालन करत नाही. आम्ही यावेळी स्पष्ट सांगितलेलं आहे सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो, जे मंडळ शिस्तीत राहणार नाही, जे मंडळ डॉल्फिनचा गैरवापर करतील त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर कारवाई निश्चितपणे करणार आहोत. म्हणजे एक चिंता आहे ही की आपण गणपती गणेशोत्सवाचं जे आहे ना ते विकृतीकरण केलेलं आहे. गणेशोत्सव म्हणजे काय तर फक्त 10 दिवस आपण मंडपामध्ये गणपती बसवतो आणि शेवटच्या दिवशी वेडेवाकडे गाणे लावून डीजेवर नाचतो. तर हे सगळं जे आहे विकृतीकरण झालेलं आहे, हे रोखण्याची गरज आहे. पण पोलीस प्रशासन म्हणून आम्ही निश्चय केलेला आहे की जे जे डॉल्वी धारक असतील आम्ही त्यांची यादी पण तयार करणार आहे आणि वर्षभर आम्ही म्हणजे एक दिवस त्या दिवशी रस्त्यावर खूप मॉब असतो, आम्हाला कारवाईला काही अडचणी येतात त्यावेळी, ठीक आहे. दुसऱ्या दिवशीपासून आमची अशी कारवाई सुरू होईल की त्या लोकांना परत हा व्यवसाय करू नये असं वाटण्याची स्थिती जी आहे ती आम्ही निर्माण करू. इथपर्यंत आमची तयारी राहणार आहे. योग्य प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसेल अशी आम्ही कारवाई अशा डॉल्फी धारकांविरुद्ध आणि मंडळांविरुद्ध करू. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपापल्या ठिकाणी नेतृत्व करताय, अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपण करताय. आजच्या सभेमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचे विचार मांडले आणि एकूणच आपल्या सगळ्यांबद्दल एक चांगला विचार करणारे नागरिक अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्या भावनेतून मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की असे जे मंडळ जे आहे हे जे डॉल्फिनचा गैरवापर करतात, कृपया आपण त्यांच्यावर थोडा दबाव आणावा. आपण दबाव आणावा, आम्ही कायदेशीर कारवाईचा दबाव आणू. निश्चितचपणे सोलापूर जिल्ह्यामधून आपल्याला डॉल्फिनला हद्दपार करता येईल आणि ते आपण करायला पाहिजे.